ते, आणि अचानक रात्री सांगितलं म्हटलं नाही म्हणला कटिंग नाही म्हणला आज. मग सकाळी समजलं की रेट्रिव्हर्स आहेत म्हणून सांगितलं तिनं 15 रुपये 10 रुपये काहीतरी. एक पहिली गोष्ट, अर्धी दाढी करून ठेवलेली आहे तुमची, अर्धी दाढी करून घेतल्यानंतर कुणी बागेत जाणार नाहीये आणि त्यालाच तुम्हाला द्यावा लागणार आहे. त्यामुळे 165 ते 150 जर मागायची त्याची जर वृत्ती असेल आणि जर तुम्हाला द्यायची मानसिकता असेल तर तुम्ही त्याचं सावध सापडणार आहे. आणि आपण जर, मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं की 2 लाईनी तुम्ही चेक करा मार्केटला आणि त्याच्यात तुम्हाला जशा ज्या क्वालिटीचं ऍव्हरेज काय पडतं ते एकदा तपासून घ्या. ठीक आहे, आता आज काय लेबर भेटणार नाही पण उद्या कट करून आणतो मी उद्या मग. हा, आणि माझं काय म्हणणं आहे की शेवट आपण मालक आहोत, आम्ही तुम्हाला अख्खा माल बागेतला माल बघितलेला, तुमचं सोनं आहे, पण या सोन्याचं जर मोल तुम्ही करून त्याला जर माती मोल करणार परत 2 दिवसांनी रेट कमी करत असाल, एकदा शेतकऱ्यांनी रेट ही केला केला तर तो बदलत नाही, रेट वाढला तरी मग कमी करण्याचा राईट काय आला. बरोबर आहे. हा, त्यामुळं गडबडून जाण्यासारखी परिस्थिती नाहीये आणि बाजारही रिव्हर्स होणार नाही. तुम्हाला उलट सांगितलेलं आहे, गणपती संपल्यानंतर गणपती उठल्यानंतर उलट रेट राहणार, काळजी करू नका, रेट राहणार. ठीक आहे ठीक आहे. काय एक टन भर आणतो उद्या मी. हो आणा आणा आणा. ठीक आहे, आपला अंदाज घ्या आपल्याला स्वतः. हो हो ठीक आहे. हा हा हा.